देवेंद्र फडणवीस के शपथ ग्रहण में सितारों का जमावड़ा लगा है। सलमान खान से लेकर सचिन तेंदुलकर सीएम के शपथ ग्रहण समारोह में पहुंचे हैं। इस दौरान उनकी पत्नी अमृता फडणवीस ने कहा कि देवेंद्र पहले ऐसे व्यक्ति हैं जो तीसरी बार सीएम पद की शपथ लेने जा रहे हैं। बहुत जिम्मेदारी है, इसका मतलब ये है कि ये बहुत सुखद है, कड़ी मेहनत है, इसी की वजह से वे इस सफलता तक पहुंचे हैं। महायुति की एकजुटता है कि महाराष्ट्र में इतनी बड़ी जीत मिली है, ये एक संघर्ष के बाद खुशी आई है। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। आज बहुत ही सुंदर ऐसा दिन है, आज देवेंद्र जी छठी बार एमएलए बन चुके हैं और तीसरी बार मुख्यमंत्री पद उनको मिल रहा है, उसका आनंद है। पर आनंद से ज्यादा एक जिम्मेदारी का मन में एक अनुभूति है और बहुत से काम हैं जो महाराष्ट्र के लिए करने हैं, उनको और हम सभी को उनका साथ देना है, तो उसकी ज्यादा एक जिम्मेदारी की का जो एक एहसास है वो मन में ज्यादा है। मैम, लाड़की बहन फ्लैगशिप प्रोजेक्ट रहा है सरकार का, कहीं ना कहीं ऐसे महिला आप चाहेंगी ज्यादा कैबिनेट पोस्ट में महिलाओं को ज्यादा मौका दिया जाए इस बार? यकीनन लाड़की बहन तो बहुत ही सुंदर ऐसा एक प्रोजेक्ट रहा है जिसमें सारी बहनें बहुत प्यार से जुड़ी देवेंद्र जी के साथ, युति के साथ। और ऐसे ही जैसे आप जानते हैं विमेंस बिल, ताकि हमारा रिप्रेजेंटेशन ज्यादा हो पार्लियामेंट में और पॉलिटिक्स में, वो ऑलरेडी पास हो चुका है और कुछ ही देर है कि ये पूरी तरह से इम्प्लीमेंट होगा। इसके अलावा खासकर जब देवेंद्र जी आज पुन्हा आलेले आहे आणि बहुमत घेऊन आलेले आहे, यावर काय भावना आहे तुमची? कारण ट्रोल केलं गेलं पुन्हा येणार यावर विरोधकांकडून अनेक वेळा आणि आता ते पुन्हा आले। जेव्हा आपल्याला काही अचीव करायचं असतं तर ते आपल्या समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला पाहिजे आणि पुन्हा यायचं ह्यासाठी नाही आहे की ती गादी पाहिजे, पुन्हा यायचं त्यांना ह्यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता, लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकणार, आणि त्या विश्वासामुळे ते पुन्हा येत आहेत याचा आनंद आलेले। 23 तारखेला जेव्हा निकाल आला तेव्हाच तुम्हाला आत्मविश्वास होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील? मी तेव्हा तो विचारच नाही केला, मला एवढं कळत होतं की त्यांनी आपल्या कामात चीज करून दाखवलेलं आहे, पुढे त्यांना जेही पद मिळालं असतं वरिष्ठांच्या म्हणण्यावर ते त्याचं पण त्यांनी चीज केलं असतं, कोणतंही पद असतं तरी त्यांनी लोकसेवाच केली असते। शपथ विधीनंतर काय वाटतं देवाभाऊ, पहिला कोणता निर्णय घ्यायचा? मला इतकंच माहित आहे लोकहिताचा पहिला निर्णय राहील, ज्याच्यात लोकहित सगळ्यात प्रथम राहील एवढं मी सांगू शकतो। लाडक्या बहिणी देवेंद्रजींच्या बरोबर राहिल्या, खरं तर तुम्ही संकट काळात त्यांच्या पाठीशी राहिला आणि आता इतक्या लाडक्या बहिणी त्यांना जॉईन झालेल्या आहेत, याकडे कसं बघता तुम्ही? मला इतका आनंद होतो जेव्हा मी पण जेव्हा कॅम्पेनिंग करत होती